प्रायोगिक नाटकात नक्कीच काहीतरी वेगळं बघायला मिळेल अशी आपल्याला खात्री असते. गर्भ हे असंच एका वेगळ्या विषयावरचं नवीन हिंदी नाटक नुकतंच दाखल झालंय. पाहूया तर मग कसं आहे हे नवं नाटक. इन कंदराओं को तोड़ना होगा, रोशनी का दिया जलाना होगा. अरे माणसा माणसा कधी होशील माणूस तू. गर्भातून माणूस जन्माला आला खरा, पण नंतर तो माणूस की जणू विसरूनच गेला हे माणूस पण शोधण्याचा प्रयत्न केलाय गर्भ या नव्या हिंदी नाटकात. सांस्कृतिक चेतना का, सांस्कृतिक चेतना, सांस्कृतिक चेतना. दहशतवाद, रंगभेद, नस्लभेद, बॉम्बस्फोट किंवा शाळेपासून जिथे त्याला कंडिशन केलं जातं की नाही याच्या पुढे जायचं, ह्या सगळ्या गोष्टी जीवनात येत राहतात. आणि यानंतर सुद्धा त्याच्या मृत्यूपर्यंतचा प्रवास या नाटकात दाखवलाय. आणि एवढं असून सुद्धा माणूस आशावादी आहे आणि ते त्याचं जगणं आहे. आणि एवढं असून सुद्धा तो बोलतो की जिंदगी बहुत खूबसूरत है. तर या सगळ्यामध्ये माणसाच्या संवेदना, त्याचे विचार, जी त्याची ओळख आहे, मेन ओळख आहे माणसाची, ती कुठेतरी हरवली आहे, ती ह्या नाटकाने नक्की जागृत होईल. एक धन की दूसरे धन से श्रेष्ठता की हो. मंजूळ भारद्वाज यांनी नाटकाचं दिग्दर्शन केलंय. प्रोफेशनल जे कलाकार आहे ते मेकॅनाइज झाले आहे, ते मशीन झाले आहे. आजच्या जगात जेव्हा मुन्नी जवान हो रही है, है ना, शीला बहुत खूबसूरत हो रही है, फेविकोल से कहीं चपका लेते हैं, वहां इंसानियत की बात करना. तो ये जितने कलाकार हैं इस नाटक में बहुत फ्रेश हैं और इनके साथ काम करने में बहुत आनंद आया. और मुझे अच्छा लगता है कुम्हार बनना, तो कुम्हार की भूमिका है. सबके जीने के अधिकार को संचालित किया जाता है अहंकार और ताकत से. नाटकात संगीत आणि नृत्याचंही तेवढंच महत्वाचं योगदान आहे. नाटकाला संगीत दिलंय नीला भागवत यांनी. सरहदों में कैद किया जाता है मानवता को. मेरी त्वचा का रंग मेरी तकदीर तय करता है. त्वचा काली तो मुझे सालों तक गुलाम बनाया जाता है. गुलाम काली त्वचा वाले सारे गुलाम जानवर. मी छोट्या छोट्या सिनेमांना बरेच वेळा संगीत दिलं आहे आणि माझ्या सिनेमात पुष्कळसा साऊंड ट्रॅक आणि गाणी किंवा गाण्यातला संवाद असं असतं. ते मी केलेलं आहे बरंच, पण नाटकाला प्रथमच संगीत दिलं आणि मला नाटक आवडलं. मला असं वाटलं की सध्याच्या बऱ्याचशा ज्या समस्या आहेत, ज्याला आपण आपल्या जडणघडणीतल्या किंवा आपल्या सध्याचं जे सांस्कृतिक वातावरण आहे त्यातल्या समस्या म्हणू, एकीकडे हिंसा आहे, दुसरीकडे मानवतेची ओढ आहे, तिसरीकडे समाजकार्याचा एक प्रवाह चालू आहे आणि त्यातनं काही निष्पन्न होत नाही आहे. सगळेजण एका प्रकारे अस्वस्थ आहेत आणि दुसऱ्या प्रकारे काहीतरी शोधत आहेत. तर हा शोध घेण्याचा प्रयत्न नाटकात बऱ्याच प्रकारे होतो. तर ते मला आवडलं आणि मी असं मला नक्कीच म्हणा असं वाटतं की ह्या नाटकात उत्तरं नाही आहेत, प्रश्न खूप उपस्थित केलेले आहेत आणि उत्तरं न देता उत्तरं आपण शोधूया, त्याबद्दल आशा बाळगूया असा याच्यामधनं संदेश मला मिळाला. म्हणून मी ह्या नाटकात काहीतरी संगीताचं काम करावं असं मी ठरवलं. प्रायोगिक रंगभूमीवर गर्भचा हा अनोखा प्रयोग प्रेक्षक नक्कीच स्वीकारतील अशी आशा करूयात.
झी 24 तासांसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई. चला तर मंडळी, नाट्य दरबारात मी तुमची रजा घेते, पुन्हा भेटूया नाटकांच्या राज्यात. नमस्कार. Thank you.